मी झीसोबत असोसिएटेड आहेच. सरांसोबत मी नाळ सिनेमा केला होता, त्यामुळे आमची चांगलीच ओळख होती. आणि एक दिवस मला त्यांचा फोन आला की हे बघ, असा एक मूड आहे, अशी एक परिस्थिती आहे, तुला ह्या मूडमध्ये काय वाटतंय ते तू मला शूट करून पाठव. म्हटलं स्क्रिप्ट नाही काही नाही, त्याला नाही साधं काही नाही, तुला काय वाटते ते बोल. ते असं टाकून दिलं माझ्यावर, मला तेव्हापासून दडपण आलं. मग मी ती पहिली माझी ऑडिशन असं समजते, ती मी ऑडिशन दिली. मग काही दिवसांनी मला फोन आला की आता मी एक दुसरी सिच्युएशन सांगतो, अशी सिच्युएशन, ह्याच्यात तुला काय वाटते ते तू करून दाखव. तर साधारण मग ते एक मोठं दडपण घेतलं होतं. ती दुसरी ऑडिशन झाली, त्यानंतर त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलवलं, तेव्हा त्यांनी मला ॲक्च्युअल प्रॉपर एक सीन वाचायला दिला. आणि मग त्या सीनमध्ये ते म्हणाले की आता तू कर. त्यांच्या समोर पुन्हा एकदा एक वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट मी केलं. आणि त्याच्यानंतर मग काही दिवसांनी त्यांनी सांगितलं की तू एक असं एक काम करते आहेस एका चित्रपटामध्ये. तोपर्यंत मला काही माहीत नव्हतं की हे काय चाललं आहे, का घेत आहेत, नक्की कशासाठी आहे. तर झाली दॅम मिळ पार्ट ऑफ इट. आणि तेव्हापासून मी फक्त वाट पाहत होते की कधी माझं शूटिंग होतं आहे. आणि कारण 2-3 वेळेला तारखा पुढे ढकलल्या गेल्या होत्या, त्यामुळे मला असं झालं होतं की प्लीज आता लवकर घ्या, जे काही तुम्हाला सापडलं आहे माझ्यातलं ते एकदा घेऊन टाका म्हणजे मी मोकळी. तर असा एक मला ऑडिशन देऊन प्रॉपर मिळालेलं आहे काम. दीप्ती, नागराज सरांमध्ये तू ॲज अन डिरेक्टर म्हणून आणि ॲज अन ॲक्टर म्हणून काय डिफरन्स जाणवतो तुला, किंवा काय एक्सपिरियन्स केलंस त्या बाबतीत? मुळात ॲक्टिंग करणं आणि डिरेक्शन करणं ह्या खूप दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि तुमचं टेम्परामेंट ह्या दोन्ही गोष्टींसाठी खूप वेगळं असतं, त्यामुळे जो मूलभूत फरक आहे तो फरक माणसांमध्ये दिसतोच. सो पण डिरेक्शनमध्ये विशेषतः ते सगळं आपल्या प्रपणाला लावतात, हे मी पाहिलं आहे. ही इज व्हेरी सिन्सिअर. सेटवर, सेटच्या बाहेर, त्या कथेला अनुषंगात काय चाललं आहे काय नाही, हे राईट फ्रॉम चॅनल टू स्पॉट दादा, सगळ्यांकडे त्यांचं कम्युनिकेशन उत्तम आहे. त्यांना सगळ्या गोष्टीची माहिती होती, सगळे ॲस्पेक्ट्स त्यांना माहिती होते. म्हणजे आयत्या वेळा काही बदल झाले तरी त्या बदल ते करायचे, त्यांना सगळ्या गोष्टीची माहिती होती. आणि टेम्परामेंट त्यांनी त्यांचं त्या पद्धतीने फारच अफलातून ठेवलं होतं. कारण एकतर लिहिणं, त्यानंतर शूट करणं म्हणजे क्रिएटिव्ह डिरेक्शन करणं आणि काम करणं, ह्या तिन्ही गोष्टी एकत्र होणं खरंच शक्यच नाही आहेत. आणि इतक्या ग्रँजरचा हा सिनेमा आहे. हा सिनेमा आम्ही फक्त 10-15 दिवसात शूट केलेला नाही आहे, खूप मोठा कालावधी लागला ह्या सिनेमा करण्यासाठी. कन्सिस्टन्सी त्याच्यासाठी मेंटेन करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांचं फिटनेस करण्याच्या, ते पोलीस ऑफिसर आहेत, त्यामुळे फिटनेसकडे पण लक्ष द्यायचं, कॅरेक्टरकडे पण लक्ष द्यायचं आणि आम्हा सगळ्या कॅरेक्टर्सकडे पण लक्ष द्यायचं, हे त्यांनी खूप फारच चांगलं केलं. आणि कारण ते शांत आहेत, कारण ते ग्राउंडेड आहेत म्हणून आणि साधे आहेत म्हणून ही सगळी आमची टीम छान वर्कआउट झाली असं मला वाटतं. आणि ॲक्टर म्हणून काही सांगायलाच नको, म्हणजे इतकं सहज त्यांच्यातनं बाहेर पडतं सगळं, हे शिकण्यासारखं आहे. आय थिंक मीच खूप जास्त शिकते त्यांच्याकडनं, कारण फक्त कॅमेऱ्याच्या पुढे नाही तर कॅमेऱ्याच्या मागे ते जे काही करतात त्याच्यात माणूस म्हणून माझ्यात पण खूप बदल होतो. स्पेसिफिकली तुझ्या कॅरेक्टरसाठी तुला काही वेगळे असे वर्कआउट करायला लागलं किंवा ग्रूम करायला लागलं? माझ्या मते जे आमचे डिरेक्टर हेमंत सर आणि नागराज सर दोघेही खूप चिल होते माझ्या कॅरेक्टरच्या मध्ये. मीच जास्त टेन्शन घेतलं होतं की कसं होईल कसं होईल कसं होईल, त्यांना सतत फोन करा, पण मग मी कोल्हापुरी डायलेक्ट घेऊ का, मी काय करू, मग मी कसं बोलू, माशा हेल हे ते मला थांब जरा, तू काही काळजी करू नकोस, तू सेटवर ये काय. म्हणजे हा कॉन्फिडन्स ते माझ्या बाबतीत किंवा प्रत्येकाच्या बाबतीत असा काही कॅरी करतात की ती गंमत त्या सेटवर तेव्हा घडते आणि त्यांना जे हवं असतं ते बरोबर ते निघतं. त्यामुळे मी खूप टेन्शन की असं करू का, तसं करू का, हे करू का, ते करू का, कसं पाहिजे. ते म्हणाले काही नाही तू ये, मी करतो बरोबर. तर माझ्यामध्ये ती गंमत आहे त्यांच्यामध्ये. आणि एकूणातच आमची जी एक भट्टी जमली त्याची पण एक गंमत आहे, पण तिथे पूर्ण समर्पण करणं हे माझं काम आहे. तर मी सेटवर एक कॅरेक्टर म्हणून जे काही समर्पण केलं त्याच्यातून त्यांना माझ्यातलं जे काही काढता आलं ते आय थिंक त्या सिनेमामध्ये दाखवलं जाईल. जाता जाता प्रेक्षकांना तू चित्रपट का बघावा काय सांगशील? चित्रपट पाहायला पाहिजे जी खूप कारणं आहेत. एक म्हणजे आठपाठ, नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओचं असलेलं एक उत्तम नातं,
त्यांनी उत्तम उत्तम सिनेमे दिले आहेत. सैराटसारखे सिनेमा दिलेला आहे, त्यामुळे महाराष्ट्राचं खूप प्रेम आहे, झी स्टुडिओजवर खूप प्रेम आहे. आणि त्याच प्रेमाखातर एक तद्दन कमर्शियल सिनेमा आम्ही घेऊन येतो आहोत. त्याच्यात सर्व पद्धतीचा इमोशन आहे. तुम्ही माणूस म्हणून तुम्हाला जे जे पाहायला इच्छा असते एका सिनेमामध्ये पाहण्याची, ते सगळं ह्या सिनेमामध्ये आहे. तर तुमचे आशीर्वाद, तुमचं प्रेम आणि विश्वास हे तिन्ही ह्या अण्णांसोबत आहे, आटपाटसोबत आहे आणि झीसोबत आहे, त्यामुळे तुम्ही हा सिनेमा नक्की पाहायला पाहिजे असं मला वाटतं. तर प्रेक्षकांनो, दीप्तीने सांगितल्याप्रमाणे बऱ्याच गोष्टी, व्हरायटी ऑफ कंटेंट तुम्हाला या चित्रपटात बघायला